Hello students, welcome to here. So for the last few lectures we are continuing with the grammar topic of tenses. I think it is very vast and the second basic topic is there. If you have followed all the lectures, watched the videos very carefully, then you may have come to the conclusion that the basic sentence structures and the various actions with the reference and time we can express with the help of the tenses. So what are the last phases there of the tenses for the group we are learning now? For that explanation, I think I should tell you the last fourth group information in Marathi also, because without the input, means our mother tongue, the knowledge of the mother tongue is very useful and it is supposed as the input to learn other language. So whatever we have, we have to put in and then we can learn something. आपल्याकडे ज्या भाषेचं ज्ञान आहे, जे आपल्याकडे आहे ते इनपुट म्हणून वापरणार आहोत, त्याशिवाय आपल्याला दुसरी भाषा शिकता येणार नाही, त्याचा अर्थ कळणार नाही. ह्याच्या आधी सगळ्याच व्हिडिओमध्ये जास्ती जास्त ठिकाणी तुम्ही सगळं लेक्चर इंग्रजीमधून ऐकलेलं आहात. उद्देश एवढाच होता की या प्रकारचं स्पीकिंग किंवा स्पोकन तुम्ही ऐकलं तर ऐकून आपल्याला काही गोष्टी पटकन क्लिक होतात, कळायला लागतात, जरी तुम्हाला प्रत्यक्षात त्याचं एक्सप्लेनेशन करता येत नसलं, जिबेवरती शब्द येत नसले, तरी एक कुठेतरी जाणीव होते की आपल्याला काहीतरी कळायला लागलेलं आहे. तेही स्टेप बाय स्टेप मांडण्यामुळे इथं चौथ्या ग्रुपमध्ये आपण हा जो काळ बघणार आहोत, टेन्सीस जे आहेत ते टेन्सीस दोन्ही क्रिया एकत्र आहेत, म्हणजे नावच त्याचं टेन्सीसचं दिलेलं आहे, परफेक्ट अँड कंटिन्युअस. परफेक्ट अँड कंटिन्युअस तर कसा तयार होतो, रचना काय असते, अर्थ काय असतो? परफेक्ट म्हणजे पूर्ण झाली क्रिया, कंटिन्युअस दॅट इज प्रोग्रेसिव, म्हणजे त्यातली काही क्रिया चालू, म्हणजे पुढं तशीच चालू आहे. जो भाग पूर्ण झालेला आहे तो पूर्ण क्रियेमध्ये, आणि तिथून पुढं पुन्हा तशीच क्रिया, तीच क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी दोन्ही क्रिया एकत्र सांगण्याचा जो प्रकार आहे. उदाहरणार्थ आपल्याला ही सगळी वाक्य बघणं जर असं म्हणता येईल की तुम्ही आठवी नववी दहावीचे विद्यार्थी जे आहात, आठवीच्या विद्यार्थ्यांनी सातवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केले, त्याचा रिझल्ट मिळाला आहे, नववीच्या विद्यार्थ्यांनी आठवीपर्यंत पूर्ण केले आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी नववीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि नववी इयत्ता पास आउट केलेले आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांनी तसंच पाठीमागे दहावी इयत्ता पास आउट केलेली आहे. म्हणजे जिथंपर्यंतचं काम झालेलं आहे, जिथंपर्यंतची क्रिया पूर्ण झालेली आहे, तो परफेक्ट टेन्स. म्हणजे मी नववीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे म्हणून इथं थांबलेलो नाही, नववीची परीक्षा दिली, नववीचं मराठी शब्द नववीला पासआउट झालो, म्हणजे नऊ वर्षांचा कालखंड जो आहे, नऊ वर्षाची क्रिया आहे, फर्स्ट टू नाईन्थ असं म्हणू शकतो आपण, तो पूर्ण झाला आहे, तेवढं शिक्षण पूर्ण झाले आणि दहावीचं शिक्षण पुढं सुरू आहे, म्हणजे दहावीपासूनचा पुढचा प्रवास सुरू आहे. अशा दोन क्रिया लक्षात येतं का बघा? म्हणजे आपल्याला दोन्ही क्रिया एकत्र सांगताना मराठीमध्ये हे अर्थ समजून घेतला पाहिजे, मी नववीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि अजूनही पुढचं शिकतो आहे, ते थांबवलेलं नाही, ते थांबवलेलं नाही, म्हणजे त्याची शिक्षणाची क्रिया सुरूच आहे. आणि असा पूर्ण आणि अपूर्ण किंवा चालू पूर्ण असा शब्दप्रयोग मराठीमध्ये वापरतो. चालू जी क्रिया आहे त्यातली काही क्रिया पूर्ण झाली. उदाहरणार्थ आपलं असं घेता येईल, समजा मी एखाद्या ठिकाणी एखाद्या बसची किंवा एखाद्या ट्रेनची वाट पाहतो आहे, काही कारणानं ती ट्रेन किंवा बस उशिरा येत असेल मी किंवा आलेली नसेल. समजा मला सांगितलं की सकाळी 7 वाजता ट्रेन आहे, मी रेल्वे स्टेशनवरती बरोबर 7 वाजता पोहोचलो आणि पुढं 1 तास काही ती ट्रेन आलीच, तर 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत वाट बघितली आणि अजूनही पुढं वाट बघतो आहे, म्हणजे 7 वाजून 7 ते 8 या 1 तासाची वेटिंग वाट पाहणं ही क्रिया संपली
आणि अजूनही 8 नंतर मी वाट पाहतो आहे आणि अशा दोन्ही क्रिया एकत्र म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत वाट पाहण्यात वेळ गेला एवढी क्रिया पूर्ण झाली वाट पाहण्यामध्ये आणि पुढे अजून मी त्या ट्रेनची प्रतीक्षा करत थांबलोय वेटिंग करतच थांबलेलो आहे अशा दोन क्रिया एकत्र साधं सोपं उदाहरण सांगितलं मी आपलं जेवढं शिक्षण झालेलं आहे त्या इयत्ता तेवढ्या पूर्ण झालेत आणि अजून त्याचा पुढचा पार्ट माझा सुरूच आहे अशा दोन्ही क्रिया एकत्र म्हणजे मी ज्या क्षणी बोलतो त्या क्षणापर्यंतची किंवा तिथंपर्यंतची क्रिया पूर्ण आणि त्याच्यानंतरचा भाग अद्यापही चालूच आहे म्हणजे उदाहरणार्थ मी शिक्षण घेत आलेलो आहे आता शिक्षण घेत आलेलो आहे म्हणजे पहिलीला ॲडमिशन घेतलं बारावीला घेतलं त्यानंतर पहिलीत आलो आणि पहिलीपासून 8वीपर्यंत 9वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं तेवढे इयत्ता पूर्ण केल्या आणि अजूनही माझं शिक्षण सुरूच आहे या प्रकारची क्रिया घेत आलेलो आहे हे पूर्ण अपूर्ण वर्तमानकाळामध्ये घेत आलेलो होतो पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये आणि पूर्ण अपूर्ण भविष्यकाळामध्ये मी शिक्षण घेत आलेलो असेल म्हणजे भविष्यकाळामध्ये मी क्रिया सुरू करणार त्यानंतर ती क्रिया काही काळ चालणार तेवढी क्रिया संपणार आणि मग त्याच्यापुढे आणि माझी क्रिया चालू राहील असा भविष्यकाळातला पूर्ण आणि अपूर्ण काळ एकत्र सांगतो मी माझं शिक्षण घेत आलेलो असेन काम पूर्ण करत आलेलो असेन म्हणजे काम मी सुरू करणार तिथून काही क्रिया काही काम माझं पूर्ण करणार काही कालखंडाचं आणि त्याच्याही पुढे मी माझं काम चालू ठेवणार ठेवेन अशा प्रकारची पूर्णपूर्ण भविष्यकाळातली क्रिया तर आपण प्रत्यक्षात सेंटेन्स बघूया म्हणजे लक्षात येईल इथं मांडलेलं आहे आपल्यासाठी काळाचं नाव लिहिलेलं आहे तुम्ही आधीच लिहिलं असेल कदाचित प्रेझेंट परफेक्ट अँड कंटिन्युअस टेन्स 11 नंबरचा हा काळ 11-12 10-11-12 असे शेवटच्या टप्प्यातले चार काळ आहेत 10-11-12 नंबरचे हे जे चार तीन काळ आहेत ते पूर्ण आणि अपूर्ण वर्तमान काळातले आहेत पूर्ण अपूर्ण भूतकाळातले आणि पूर्ण अपूर्ण भविष्यकाळातले आहेत पूर्ण आणि अपूर्ण आय हॅव कशी पूर्ण क्रिया झाली बघा आय हॅव आपण हा शब्द प्रयोग पूर्ण काळामध्ये वापरताना परफेक्ट टेन्समध्ये वापरणं आय हॅव डन लिहिलं होतं इथं आय हॅव मेड असं लिहिलं होतं पण आता तशी क्रिया नाही आय हॅव आणि त्यानंतर V3 जे पाहिजे मुखी क्रमांक स्वरूप आहे त्याच्याऐवजी बीचं तिसरं रूप बीन वापरलेलं आहे म्हणजे एवढी क्रिया पूर्ण झाली आय हॅव बीन ही पूर्ण क्रिया म्हणजे जसं आपण करता आधी हॅव किंवा हॅज आणि मुख्य क्रियापद तिसरं रूप लिहिलं होतं आय इंजिनिअरिंग तर हे बीन म्हणजे तिसरं रूप आहे बी वर्तमानकाळ वॉज भूतकाळ आणि बीन तिसरं रूप V3 आणि मग इथं करता अधिक हॅव किंवा हॅज अधिक बीन एवढी पूर्ण काळाची क्रिया झाली आणि मग आपल्याला माहिती आहे अपूर्ण काळामध्ये सगळ्या तिन्ही अपूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाला ING प्रत्यय जोडलं आहे मेकिंग टॉकिंग लिसनिंग गोईंग रनिंग रायटिंग वॉकिंग वॉचिंग ING क्रियापदाच्या म्हणजे ह्या अपूर्ण काळासाठी वापरतो म्हणजे इथंपर्यंतचा काळ पूर्ण झाला आणि पुन्हा मेकिंग अ काइट बीन नंतर वर्ब प्लस ING अशी रचना सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज अधिक बीन बीन हा शब्द प्रयोग तुम्हाला तिन्ही काळामध्ये दिसेल वर्तमान काळामध्ये भूतकाळामध्ये भविष्यकाळामध्ये बीन हा पूर्ण काळाचा प्रत्यय आहे आणि त्याच्यानंतर अपूर्ण काळासाठी पुन्हा क्रियापदाला ING लागलेला आहे म्हणजे तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशन करायचे जर 12 वाक्य लिहिलीत 12 काळामध्ये साधे 3 काळ अपूर्ण 3 काळ पूर्ण 3 काळ आणि पूर्ण अपूर्ण दोन्ही क्रिया एकत्र येऊन बघितल्यात तर तुम्हाला सरावासाठी कळेल की प्रत्येक वेळेला क्रियापदाची रचना कशी बदलत गेली आणि हा सगळा 12 काळांचा अभ्यास करताना तिन्ही वेगळेवेगळे काळ आपण अभ्यासले 3 टप्पे 4 टप्पे करून अभ्यासले आता आपण एक सेंटेन्स घेतलं तर 12 वेळा कसं लिहायचं तेच 12 वेळा लिहिलेलं सेंटेन्स पुन्हा विभागून आपण विस्तारित रूपात लिहिलेलं आहे होकारार्थी नकारार्थी कसं लिहायचं होकारार्थी नकारार्थी यसनोचं उत्तर मिळवणारा प्रश्न कसा बनवायचा कोणते बदल करायचे सहाय्यकारी क्रियापद आधी करता नंतर थोडेसे बदल करायचे टोन बदलायचा आहे त्याचा उच्चार करण्याचा आणि मग त्यानंतर आपल्याला यसनोचा प्रश्न बनवता आला की WH क्वेश्चन सोपा असतो फक्त त्याच्या पाठीमागच WH म्हटल्याचं आहे ही ट्रिक तर यूज करायची आहे आता बघा आय हॅव बीन मेकिंग अ काय सब्जेक्ट प्लस हॅव प्लस हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट आय हॅड बीन मेकिंग अ काय सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING बीन सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आय हॅड बीन मेकिंग अ काय आय शाल हॅव बीन मेकिंग अ काय सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल
अधिक हैव अधिक बीन प्लस वर्ब प्लस ing अधिक ऑब्जेक्ट मग यांचा अर्थ कसे आई हैव बीन मेकिंग अ काइट मी पतंग बनवत आलेलो आहे आई हैड बीन मेकिंग अ काइट मी पतंग बनवत आलेलो होतो I shall have been making kite. मी पतंग बनवत आलेलो असेन म्हणजे मी भविष्यकाळात बनवायला सुरू करणार त्यातला काही पार्ट पूर्ण करेन भविष्यामध्ये आणि माझं काम पुढे चालूच ठेवेन अशा प्रकारचा यांचे नकारात्मक करताना आपला साधी सोपी ट्रिक सांगले प्रत्येक नकारात्मक वाक्य हे कशाने सुरू काय असतं त्या वाक्यामध्ये प्रत्येक नकारात्मक वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाला नॉट हा शब्द लावावा लागतो आणि नॉट हा शब्द बरोबर लावण्यासाठी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद नव्हती ते पहिले दोन काळ सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा तिथंच आपल्याला जास्त बोलावं लागतं आय डोंट आय डिडंट असा शब्द प्रयोग कधी येतो ही डझंट ही डिडंट कधी येतं तेव्हा यांची नकारात्मक आय हॅव बीन आय हॅवंट बीन मेकिंग अ काइट आय हॅड बीन मेकिंग काइट आय हॅडंट बीन मेकिंग काइट आय शाल हॅव बीन मेकिंग काइट हा पूर्ण भविष्यकाळ नकारात्मक हा नकारात्मक आय शालंट एक शब्द प्रयोग इथं राहिलेला आहे I shalln't have been. I shalln't have been making a kite. या प्रकारे फक्त have च्या ठिकाणी haven't, had च्या ठिकाणी hadn't आणि shall च्या ठिकाणी shalln't एवढाच बदल केलेला आहे आणि मग यांचे एक्सपान्शन विस्तार कसा केला आहे तो विस्तार पण आपण बघूया त्याच्या पाठी मी विस्तार लिहिलेला आहे म्हणजे होकारार्थी वाक्य लिहिणे नकारार्थी लिहिणे पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव सेंटेन्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन विच आर अँसर्ड येस ऑर नो ओनली अँड द डब्ल्यूएच वर्ड्स विच आर अँसर्ड इन 1, 2, 3 सेंटेन्स इन्फॉर्मेटिव्ह दिस इज कॉल्ड इन्फॉर्मेशन क्वेश्चन अँड दिस इज कन्फर्मेशन यू कॅन कन्फर्म बाय गिविंग अन्सर ओनली येस ऑर नो अँड यू कॅन इन्फॉर्म लाईक आय हॅव बीन मेकिंग अ काइट आय हॅवंट बीन मेकिंग अ काइट हॅव आय बीन मेकिंग अ काइट Haven't I been making a kite? See, haven't I? Haven't I been making a kite? This is negative verbal question. Why have I been making a kite? And why haven't I been making a kite? Why haven't I been making a kite? These are the exponent forms. In the same way, you have to write this sentence 6 times. I had been making, I hadn't been. Had I been? Just I am changing here. I hadn't. I am not pronouncing this part because only change is here. I had been making. I hadn't been making. Had I been making? Hadn't I been making? Why had I been I making a kite? Why had I been making a kite? Why hadn't I been making a kite? Like that. So this section is here again 6. I shall have been making kite. I shalln't have been making kite. Shall I have is there. Only change is here. Shall I. Shall I have been making kite? Shalln't I have been making kite? Why shall I have been making kite? Why shalln't I have been making kite? Why shalln't I have been making a kite? These are the 6 points. So this is somewhat difficult to explain or express, but practice and regularity is very important. So one sentence 6 times. How? Positive, negative, verbal question positive, negative, and WH question positive, negative in this way. So one more sentence. Again, I would like to tell you that I have given you the same sentence. I have been listening a story. This sentence is given. You have to write negative also. I haven't been listening a story like that.
been listening a story. Haven't I been listening a story? Only changer wala hai written. Have I been? Haven't I been? Why have I been listening a story? Why haven't I been listening a story? You have to complete the sentence. So this sentence is there. This present perfect and continuous tense. You have to change it into past perfect and continuous and future perfect and continuous. So for the practice, these two sentences are there and this one more sentence is there. So students, take the follow from the first tense to last one up to 12. I need your replies. How many of you regularly watch them? Continue with the study, whatever the practice is given. I think two next lectures will be spent again on the explanation of all the tenses, their meanings in Marathi, their structures, and don't worry about the rules and regulations. Just go on practicing. Next time I shall give you one verb only, how to change in 12 times. Another verb will be given to you for changing 12 times. Okay, till then, you are welcome and have a good luck. Practice yourself.